नमस्ते, मी रोहिणी काकू। प्रतिसाद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण कोथिंबीरीची माहिती घ्या। कोथिंबीर म्हणजे स्वयंपाकघरातलं एकदम महत्त्वाची गोष्ट आहे। ही स्वयंपाकघरामध्ये कोथिंबीर असणारच। एखाद्या दिवशी जरी कोथिंबीर नसले तरी आपल्याला लगेच बाजारात जाऊन आणावीशी वाटते, इतकं महत्त्व आहे तिला। म्हणजे चमचमीत पदार्थ जर करायचा असेल तर आपल्याला कोथिंबीर लागतेच। कोणत्याही पदार्थावर जेव्हा गार्निशिंग करतो तेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी पहिल्यांदा पाहतो तो पदार्थ, आणि जेव्हा छान त्याला आपण सजवलं असेल कोथिंबिरीने वगैरे गार्निश केलं असेल तर आपल्याला अजून तो पदार्थ आवडतो। अशी ही गुणकारी कोथिंबीर। तर आज आपण त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे किंवा आपल्या आरोग्यासाठी ती किती छान आहे आणि ती खाल्ली पाहिजे, आपण आपल्या आहारामध्ये ती आलीच पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आपण आज विचार करणार आहोत। तर कोथिंबिरीला कोरिंडर म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला धनिया म्हणतात। तर ही जी कोथिंबीर आहे तर त्याची जी बॉटॅनिकल नेम आहे ते कोरिएंड्रम सटायवम असं आहे, आणि त्याचं जे त्याला काही काही ठिकाणी सिलेंट्रो असंही म्हणतात। तर याच्यामध्ये असतात न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे याची, याच्यामध्ये कोणते कोणते घटक पदार्थ असतात तर ते आपण आता पाहू। तर याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं, व्हिटॅमिन सी असतं, खूप प्रमाणात फायबर असतात। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात व्हिटॅमिन सी असतं। म्हणजे जेव्हा करोनाचा काळ होता तेव्हा आपल्याला माहिती होतं की आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी आलं पाहिजे असं म्हणत होते। तर मग व्हिटॅमिन सी सगळ्यात जास्त कोथिंबीरीत आहे, म्हणजे आपल्या आहारामध्ये कोथिंबीर जी आहे ती आपण खूप प्रमाणात वापरली पाहिजे। त्याच्यामध्ये फायबर्स पण खूप आहे, म्हणजे जेव्हा आपलं पचन संस्था आहे ती चांगली राहण्यासाठी आपल्याला कोथिंबीर जी फायबर आहे ते फायदेचे ठरतात। याच्यामध्ये आयर्न आहे, मॅंगेनीज आहे, मॅग्नेशियम आहे, व्हिटॅमिन के आहे, प्रोटीन आहे, आणि काही छोट्या कमी प्रमाणामध्ये याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम एवढं कमी प्रमाणात आहे। आता आपण पाहूया हे आपल्याला आरोग्याला कोणत्या कोणत्या वेळी आपल्याला उपयोगी येतं। जर अपचन होत असेल तर कोथिंबीर खूप छान आहे। आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी झाली त्याच्यावरसुद्धा खूप चांगली कोथिंबीर आहे। आपल्याला कधीकधी मळमळतं म्हणजे की काही खावं नाही वाटत आपल्याला, ते याच्यावर कोथिंबीर छान आहे। अल्सर, मूळव्याध हे जे व्याधी आहेत ते आपल्याला होत नाही, म्हणून आपल्या आहारामध्ये कोथिंबीर पाहिजे। कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोथिंबीर खूप उपयुक्त आहे। डोळ्यांची आग होणं, डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होणं, डोळे कोरडे होणं, क्षीण होणं आणि सगळ्या डोळ्यांच्या विकारांवर कोथिंबीर खूप उपयोगी आहे। आपली इम्युनिटी पॉवर वाढते, थकवा जाऊन आपल्याला उत्साह येतो जेव्हा आपण कोथिंबीर खातो, त्याच्यामुळे भूक वाढते। म्हणजे ह्याचा काढा पण तयार करतात कोथिंबीरीचा आणि तो आपल्याला आहारामध्ये खूप म्हणजे उपयोगी आहे, आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे। त्यामुळे जुलाब थांबतात, भूक वाढते, स्थूलता कमी होते, हातापायांची जळजळ कमी होते, गर्भवती स्त्रियांना उलट्या होतात त्याच्यामध्ये सुद्धा खूप उपयुक्त आहे, मुखाची दुर्गंधी कमी होते। म्हणजे असं म्हणतात की कांदा जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या तोंडाचा खूप वास येतो, पण त्याच्यानंतर चूळ भरून जर आपण कोथिंबीर थोडीशी चावली तर आपल्या जी तोंडाचा वास येतो तो कमी होऊन जातो, पोटामध्ये जे गॅसेस होतात ते कमी होऊन जातात। लघवीला जर त्रास होत असेल म्हणजे युरिनचा जर प्रॉब्लेम असेल तर तो कमी होऊन जातो। खोकल्यावरसुद्धा ही कोथिंबीर उपयोगी आहे। मधुमेह नियंत्रित करतो, म्हणजे कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी होतं, त्याच्यामुळे ॲटोमॅटिक मधुमेह कमी होतो। मुरुमांची समस्या जी होते ती कमी होते, तर चेहऱ्यावर जे आपल्याला फोड येतात, पिंपल्स येतात, तर आपण जर कोथिंबीर जर आपण त्याचा रस वगैरे लावला किंवा काही पॅक्स आहेत सांगितलेले आयुर्वेदामध्ये ते जर लावले तर आपला जे चेहरा आहे तो छान होतो। खाज कमी होते, म्हणजे कुठेही खाज जर येत असेल तर आपल्याला कोथिंबीरीमुळे ती कमी होते। कोणी कोणी तेल काढतात, म्हणजे ह्याचं तेल तयार करतात, त्याच्यामुळे तेल खूप उपयोगी आहे आपल्याला। ते जे तेल आहे ते अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असं आहे। याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि खूप सारे जीवनसत्व आहेत। त्याच्यामुळं काय होतं की हे जे आहेत हे अँटीऑक्सिडंट्स आहेत, याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात,
त्यामुळं काय होतं, आपली इम्युनिटी जी आहे ती बूस्ट होते. आणि अँटी इन्फ्लेमेटरी जे याच्यामध्ये जे घटक आहेत त्याच्यामुळं काय होतं, आपलं जे आरोग्य आहे ते छान राहतं. अजून एक गोष्ट आहे याच्यामध्ये, थायमिन आहे, नियसिन आहे, कॅरोटीन आहे, कोर्सिटीन आहे, त्यामुळं काय होतं, आपलं बॉडी मेटाबॉलिझम आहे ते छान राहतं. आणि हे सगळे आपले डिटॉक्सिफाईंग एजंट आहेत, म्हणजे कोथिंबीर जी आहे ती बॉडी डिटॉक्स करते आपली, त्याच्यामुळं कोथिंबीर आपल्याला जेवणामध्ये खाल्लीच पाहिजे. तर ती पण जास्त नाही खायची, म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे म्हणजे नॉर्मल खायचं आहे आपल्याला, खूप जास्त खायची नाही. अति सर्वत्र वर्ज्य येतं, खूप जास्त पण नाही खायची आणि खूप कमी पण नाही खायची. तर कोथिंबीर जी आहे ती आपल्याला आहारात आणायची आहे. धन्यवाद. जर माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.